माल तो बसेस व मालको के लॉकडाउन के काल का रोड टैक्स व इंश्योरेंस माफ करे ऐसी मांग राज्य के परिवहन मंत्री अनिल परब से की गई है राज्य में कोरोना काल में लॉकडाउन काल में जो रोड टैक्स या इंश्योरेंस लिया गया या लेना है उसे माफ करने की मांग राज्य परिवहन मंत्री अनिल परब से राष्ट्रवादी के सामाजिक न्याय जिला अध्यक्ष संतोष नरवाणे ने की परब ने आश्वासन दिया कि राज्य के मालवाहक व बसेस का 700 करोड़ का टैक्स माफ किया जाएगा नरवाड़े ने मंत्री परब की भेंट कर ज्ञापन देकर विस्तृत चर्चा की इस दौरान विधायक प्रकाश गजबी भी, भी मौजूद थे इस काल में ऑटो चालकों पर भी भूखे रहने की नौबत आई है इन्हें भी आर्थिक मदद देकर ऑटो के लाइसेंस नवीनीकरण कर मदद करें। जिले में अवैध रेत तस्करी हो रही है इस पर भी कार्रवाई करने की मांग नरवाड़े इन्होंने की है नागपुर में उत्तर नागपुर में आरटीओ की मांग विधायक प्रकाश गजबी ने की थी जो पूरी करने परब का धन्यवाद माना इस मौके पर प्राध्यापक सुरेंद्र मोरे विजय गजबीये खड़े सुनील सेलोकर अवधुत ललित दहाट राजू खोबरा उपस्थित थे नमस्कार मैं संतोष नरवाडे जिलाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग नागपुर ग्रामीण सर्वप्रथम रक्षा सर्व माझ्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा शनिवारी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबसाहेब हे नागपूर शहरात आले अशी बातमी मिळाल्यानंतर जे लॉकडाऊन काळात मार्च मार्च महिन्यात महिन्यापासून जे लॉकडाऊन काळ लागलेला आहे लॉकडाऊन काळातल्या संपूर्ण मालवात उदार मालवाहू ट्रक बसेस यांची परिस्थिती हाला हालाकीची झालेली आहे तर एकदम त्यांना त्यांच्यावर एकदम असं आर्थिक संकट आलेलं आहे की सांगता कामा नये त्यांच्यावर त्यांच्या ट्रीप लागत नाही आहे त्यांना इन्स्टॉलमेंटचे प्रॉब्लेम आहे त्यांना इन्शुरन्स करता येत नाही आहे म्हणजे आर्थिक फार संकट आलेलं आहे त्या संकटातून एक काहीतरी व्हावं याकरिता गेल्या लॉकडाऊन काळातल्या मार्चपासून एक मार्चपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांना मोटर वाहन टॅक्समध्ये वाहन करामध्ये मुभा मिळावी माफी मिळ मिळावी माफ करावं याकरिता सन्माननीय आमचे आमदार राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजवे साहेब यांच्यासोबत सन्माननीय महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परबसाहेब यांना भेट घेतली त्या भेट भेटीमध्ये भेट घेऊन त्यांना निवेदन केलं की येणारा जो मालवाहतूकदारांचा जो प्रश्न आहे आर्थिक प्रश्न आहे त्यांच्या गाड्या सतत त्या लॉकडाऊन काळात उभ्या होत्या त्यांच्या गाड्या त्या रोडवर चालल्या नाही त्याकरिता रोड टॅक्स कसा त्यांमध्ये माफ करण्यात यावा करिता परिवहन मंत्री यांना चर्चा करण्यात आली त्या चर्चेनंतर चर्चेअंती त्यांनी असे ग्वाही दिली की येणाऱ्या काही दिवसात आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सातशे करोड रुपयांचं महाराष्ट्र स सरकार मोटर वाहन का याच्यात मालवाहू आणि बसेसकरिता आम्ही आ, माफ करणार अशी त्यांनी ग्वाही दिली त्या ग्वाहींची फार आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांनी हे बोलले की महाराष्ट्र महाविकास आघाडीची जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये चालत आहे ती मालवाहतूकदार ट्रक युनियन ट्रक मालक चालक बसेस यांच्यासोबत आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि महाराष्ट्र महाविकास महाराष्ट्राची महाविकास आघाडी सरकार हे त्यांच्या सोबत असल्याने त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या सोबत असल्याने त्यांना काही ना काही प्रमाणात मदत मिळेल तत्पूर्वी आणखी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयातील या आर टी ओ कार्यालयातील पुष्कर्ष प्रकरण असे होते की काही ॲटोरिक्षाधारकांचे ऑटोरिक्षाधारकांना काही मदत मिळावी याकरिता मग धारकावर फार आर्थिक संकट आलेलं आहे तेव्हापासून लॉकडाऊन काळापासून त्यांचे ॲटो चालत नाही आहे त्यात ॲटो चालत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या घरची ते परिस्थिती ॲटो रिक्षा चालक म्हणजे आपण समजू शकता की त्यांची ते परिस्थिती कशी असेल त्या परिस्थितीतून काहीतरी त्यांना मिळावं याकरिता आम्ही सन्मान्य मंत्री म मंत्री महोदयांना त्यांना काहीतरी मदत करावी ही विनंती केली आ, ही विनंती त्यांना करण्यात आली तसेच लायसन्स विभागाकरिता अपॉइमेंट आणि स्लॉटचे अपॉइंटमेंट रात्री एक वाजता दीड वाजता ओपन होतात त्याकरिता ते स्लॉट दिवसा ओपन व्हावे आणि अपॉइंटमेंटची मुभा मिळावी याकरिता त्यांना विनंती करण्यात आली तसेच आणखी एक चौथा विषय होता की आ, रोडवर चाल चालत असताना ओवरलोड असलेले ट्रक त्या ओव्हरलोड ट्रकवर फार प्रमाणात ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत असल्याकारणाने या लॉकडाऊन काळात पण ओव्हरलोड असलेले काही ट्रक ते चालत असताना ओवरलोड रे रीतीचे ट्रक म्हणा या ट्रान्सपोर्टिंग व्यवसाय दुसऱ्या करणारे ओवरलोड ट्रक त्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती करण्यात आली आणि संपूर्ण विषय ऐकून सन्माननीय मंत्री महोदयांना मन मळोदांनी आम्हाला ग्वाही दिली की लवकरात लवकर आम्ही समोर त्या मोटर वाहनांचा टॅक्स माफ करू ही एक निवेदन सन्माननीय आमचे आमदार प्रकाश गजबे साहेब आणि मी स्वतः संतोष नरवाडे त्यांना निवेदन दिलं आणि लवकरात लवकर त्यांनी सूट देणी टॅक्स माफ करण्याची आम्हाला ग्वाही दिली धन्यवाद बी सी एन न्यूज लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट